परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया रॅशनल नंबर्स अँड ऑपरेशन ऑन देम आपण पाहतो आहे या ठिकाणी नैसर्गिक संख्यांचा समूह पूर्णांक संख्यांचा समूह परिमेय संख्यांचा समूह हे सर्व आपणास ज्ञात आहे आपण नैसर्गिक संख्या समूह हा बेरीज आणि गुणाकार या क्रियेसाठी पुरेस आहे म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याच असते या ठिकाणी नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नैसर्गिक संख्या असतो नैसर्गिक संख्या म्हणजे एक दोन तीन चार दोन आणि तीनचा गुणाकार सहा येतोय सहा नैसर्गिक संख्या आहे दोन आणि तीन यांची बेरीज पाच येते पाच ही नैसर्गिक संख्या आहे म्हणजे नैसर्गिक संख्या समूह हा बेरीज आणि गुणाकारासाठी पुरेसा आहे पण वजाबाकी आणि भागाकार या क्रियेसाठी पुरेसं नाही का पुरेसं पुरे नाही तर या ठिकाणी आपण दोन वजा सात ही वजाबाकी पाहिली तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर वजा पाच येते आणि या ठिकाणी वजा पाच ही संख्या नैसर्गिक संख्या नाही भागाकार या ठिकाणी चौदा छेद दोन जरी सात हा भागाकार येत असला सात ही परिमे नैसर्गिक संख्या आहे परंतु या ठिकाणी दोन छेद चौदा जर आपण हा भागाकार घेतला बेके बेसाती चौदा म्हणजे एक छेद सात ही काही नैसर्गिक संख्या नाही म्हणजे वजाबाकी आणि भागाकार हे नैसर्गिक संख्यासाठी पुरेसे नाहीत आता दोन नैसर्गिक संख्यांची म्हणजे वजाबाकी आणि भागाकार नैसर्गिक संख्या असेलच असे नाही आता आपण पाहिलं म्हणजे काय वेळेला वजाबाकी सात वजा दोन पाच येते पाच ही नैसर्गिक संख्या आहे परंतु हे उलटी संख्या केली आपण दोन वजा पाच वजा तीन येईल या ठिकाणी ती नैसर्गिक संख्या होऊ शकत नाही भागाकार पण आता आपण पाहिला चौदा छेद सात दोन येतो आहे पण सात छेद चौदा एक छेद दोन येतोय म्हणजे या ठिकाणी वजाबाकी आणि भागाकार नैसर्गिक संख्या असेलच असं अजिबात नाही आता संख्या समूह वजाबाकी पूर्णांक संख्या समूह आहे हा वजा वजा यांची शंक्या शंक्या बेरीज वजाबाकी गुणाकार यांच्यासाठी पुरेसा आहे म्हणजे पूर्णांक संख्या म्हणजे संख्या रेषेवरच्या संख्या शून्य उजवीकडच्या धनसंख्या डावीकडच्या ऋणसंख्या म्हणजे या ठिकाणी बेरीज केली तर पूर्णांक संख्या येतेच या ठिकाणी दोन वजा पाच वजा तीन संख्या आहे पाच अधिक दोन सात संख्या आहे म्हणजे बेरीज आणि वजाबाकी पण आणि गुणाकार घेतला आपण दोन गुणिले तीन सहा संख्या आहे सात गुणिले वजा दोन वजा चौदा येते वजा चौदा ही संख्या आहे बेरीज वजाबाकी गुणाकार या क्रिया पूर्णांक संख्या समूहासाठी पुरेशा आहेत पण भागाकार क्रियेसाठी मात्र पुरेशा नाहीत या ठिकाणी सात छेद दोन सात छेद दोन या ठिकाणी हा जो भागाकार आहे ती पूर्णांक संख्या नाही म्हणून या ठिकाणी भागाकार हा पूर्णांक संख्या समूहासाठी पुरेसा नाही आता परिमेय संख्या अंश छेद या स्वरूपातल्या सर्व संख्या या परिमेय संख्या असतात नैसर्गिक संख्या सात हिचा छेदसुद्धा एक दोन हिचा छेदसुद्धा एक म्हणजे कोणत्याही नैसर्गिक संख्येला छेद एक असतो म्हणजे अंश छेद या रूपात लिहिली गेलेली संख्या सुद्धा परिमेय संख्या असत्या मग परिमेय संख्यांची बेरीज असत्या ती परिमेय आहेच परिमेय संख्या असतेच या ठिकाणी वजाबाकी परिमेय संख्या असतेच गुणाकार परिमेय संख्या असतोच हेही लक्षात ठेवा आपण हे पाहिलेलं आहे आणि भागाकार या ठिकाणी दोन छेद सात हा भागाकार परिमेय संख्या आहे परंतु भागाकारामध्ये मात्र छेद मात्र शून्य असता कामाने दोन छेद सात सात ही छेद शून्य झाली तर या ठिकाणी ही संख्या निरर्थक ठरते म्हणजे परिमेय संख्या समूह बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांच्यासाठी पुरेसा आहे मात्र भागाकारामध्ये शून्याने भागता येत नाही हा भाग लक्षात ठेवा या ठिकाणी यानंतर आपण सरावसांचे जो बावीस आहे तो खालील परिमेय संख्यांची बेरीज करा पाहूया यामध्ये बेरीज करामध्ये पहिली परिमेय संख्या बेरिजीसाठी आहे पाच छेद छत्तीस अधिक सहा छेद बेचाळीस या ठिकाणी आपल्याला सहा आणि बेचाळीस सहा न बेचाळीसला आपण भागू शकतोय संक्षिप्त देऊ शकतो आहे आणि लहान जरी केली तरी चालते नाही केली तर छेद सारखा नाही आपण तिरकस गुणागार करू शकतोय दोन परिमेय संख्यांची बेरीज करताना छेद सारखा नसेल तर तिरकस गुणागार म्हणजे पाचनं बेचाळीसला गुणायचं आणि सहा न छत्तीसला गुणायचं आणि छत्तीस गुणले बेचाळीस हा छेदस्थानचा गुणागार छेदस्थानी मांडायचा पहा या ठिकाणी पाच गुणले बेचाळीस पाच गुणी दहा लाख शून्य ह्याच्याला एक बलाफुडं पाच एकवीसने एकवीस आधी सहा न छत्तीसला साई साई छत्तीस हां साहित्ये अठरा आणि हातशे तीन एकवीस दोनशे सोळा छेद छत्तीस गुणिले बेचाळीस छत्तीस गुणिले बेचाळीस गुणाकार आपण प्रत्यक्ष करू छत्तीस दोन्ही हां कमी वेळेत करायचा छत्तीस दोन्ही बहात्तर येते त्यानंतर चार न गुंतना हितं दोनच्या खाली शून्य दिव्या चार सक चार न सहाला चार सक चोवीसला चार हातचे आले दोन बोला चार रुपये बारा आणि दोन चौदा बघा इथं बांधतो डायरेक्ट दोनाशी दोन सात आणि चार अकरा आणि चार आणि एक हच्या पाच आणि एकाशी एक, एक। पंधराशे बारा वरती अंशस्थानी बरीच किती आली दोनशे दहा आणि दोनशे सोळा सहा आणि शून्य सहा एक आणि एक दोन दोन आणि दोन चार चारशे सव्वीस छेद पंधराशे बारा याला आपण संक्षिप्त देऊया तीन एक्के तीन उरला एक बोला बारा झाले तीन चौक बारा तीन दोन्ही सहा खाली तीन तीनापाची पंधरा एक भाग जात नाही म्हणून शून्य तीन चौक बारा त्यानंतर दोन वरती भागूया हा बे साती चौदा आणि बे इक्के बे खाली बे दोन्ही चार हा पाच म्हणून चार गेल्या उरला एक पुढे किती दहा बे पंचदान बे दोन्ही चार काय आलं वरती औषध स्थानी एकाहत्तर आणि खाली दोनशे बावन्न एकाहत्तर छेद दोनशे बावन्न त्यानंतर दुसरं उदाहरण आहे एक पूर्णांक दोन छेद तीन अधिक दोन पूर्णांक चार छेद पाच हं या ठिकाणी पूर्णांकयुक्त पूर्णांक संख्या आहे ह्या पूर्णांक एकला न गुणायचं छेदानं आणि अंश मिळवायचा आणि मग साध्या पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं अंशाने छेद फक्त असावा असं तीन नक् के तीन दोन पाच छेद तीन अधिक पाय दोन्ही दहा धा, दहा चार चौदा छेद पाच छेदसारखा नाही त्रिक सुनागार पाच गुणले पाचचा पाच पंचवीस चौदा त्रिकूम बेचाळीस छान आणि पाच त्रिक पंधरा छेद असताना हां पंचवीस आणि बेचाळीस पाच दोन सात चार दोन सहा छेद पंधरा सदुसष्ट छेद पंधरा अशा पद्धतीनं परिमेय संख्यांची बेरीज आहे या ठिकाणी वजाबाकी आहे पहा आणि याचा सराव करा ओके धन्यवाद